श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झायस जर्मनी या मशीनद्वारे टाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध ठिकाण शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर यशिष्टच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न आणि एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्ठ्याऐंशी नगर जिल्ह्यामधील अंबालिका शुगर फॅक्टरीमध्ये ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचे तब्बल अकरा कोटी रुपये थकवले आहेत हे पैसे मिळावेत आणि ऊस वाहतूकदारांना तोडणी वाहतुकीचे कमिशन किंवा दर वाढून मिळावा या मागणीसाठी सलग तीन दिवस उपोषण करण्यात आलं अखेर तिसऱ्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालकीचा अंबालिका हा खाजगी कारखाना आहे या कारखान्याची आर्थिक घडी बिघडल्यामुळं हजारो ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांचे कोट्यवधी रुपये कारखाना प्रशासनानं थकवलेत अनेक वेळा पैसे देण्याचं आश्वासन मिळून देखील या शेतकऱ्यांना थकबाकी न मिळाल्यामुळं ऊस वाहतूकदारांनी कारखाना कार्यस्थळाच्या प्रवेशद्वारासमोरच सलग तीन दिवस उपोषण केलं या परिसराच्या पन्नास किलोमीटर कार्यक्षेत्रामधून ही ऊस वाहतूक केली जाते डिझेलचे दर वाढल्यामुळं आणि कारखान्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये कमिशन कपात केल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल पन्नास ते साठ रुपयांचं नुकसान होत आहे त्यामुळे हे दर वाढवून मिळावेत आणि शेतकऱ्यांचे थकलेले अकरा कोटी रुपये तात्काळ मिळावेत या मागणीसाठी हे शेतकरी एकत्र येऊन हे अमरणोपोषण सुरू करण्यात आलं होतं अखेर कर्जतचे तहसीलदार किरण सावंत यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते आणि कारखाना प्रशासन यांच्यामध्ये तडजोड केली कारखान्याचे एम डी तावरे यांनी कारखाना प्रशासनासोबत चर्चा करून तुमच्या मागण्या पंधरा दिवसामध्ये मान्य करू असं सांगितल्यावर हे अमरणोपोषण सोडण्यात आले या तीन दिवस चालणाऱ्या उपोषणामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकरी वाहतूकदार उपस्थित होते याविषयी चालक मालक संघटनेच्या विक्रमराजे भोसले यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड नगर तालुका कर्जत जिल्हा मनगर येथील सात सात दोन हजार अठरा रोजी ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले आजचा दिवस आजचा तिसरा दिवस आज कारखान्याचे एम डी तावरेसाहेब व तालुक्याचे तहसीलदार यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले कारखान्याचे एम डी तावरे व तहसीलदार साहेब ऊस दराबद्दल येत्या पंधरा दिवसात प्रश्न निकाली काढू अशी त्यांनी ग्वाही दिली दिल्या दिली त्यानंतर आम्ही जर पंधरा दिवसामध्ये आमचा सकारात्मक विचार नाही केला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी पुढची दिशा त्यांना जाहीर केलेली आहे की के तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून उभा करू दीपक कासवासी न्यूज मराठी अहमदनगर